नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। आरू, ते अंकल वगैरे राहू दे, तू मला आपलं काकाच म्हण। आरवी आता तेजससोबत खेळत होती। त्यानं तिच्या हातामध्ये मोबाईल दिला होता आणि त्यावरती ती गेम खेळत होती। प्रशांतला काही ते पटत नव्हतं, परंतु तो तेजसला काहीच बोलला नाही। तो लॅपटॉपवर त्याचं काम करत बसला होता। मध्येच कधीतरी आरवीच्या आवाजानं त्याचं तिकडे लक्ष जात होतं। एक दोन वेळा तेजसची आणि त्याची नजरानजर झाली, परंतु पुढच्याच क्षणी दोघांनीही नजर फिरवली। बाकीचे सगळे त्या दोघांचीही गंमत पाहत होते। काका, मला हा गेम नाही आवडत, यात मजा नाही येत, मध्येच आरवी छोटंसं तोंड करून म्हणाली। मग तुला कोणता गेम खेळायला आवडतो? तेजस तिच्या हातून मोबाईल घेत म्हणाला। मला ना ते कार्टून बघायला आवडतं, आरवी म्हणाली। ते तर तू टीव्हीवर पण पाहशील ना, तेजस तिला समजावत म्हणाला। मी मम्मीच्या मोबाईलवर बघते ना कार्टून, आरवी म्हणाली। आरू, तू तिला मोबाईल देतेस? प्रशांतनं लगेच आरोहीला विचारलं। नाही रे, ते कधीतरी जास्त ती हट्ट करायला लागली तर देते, आरोही डायनिंग टेबलवरचा पसारा आवरत म्हणाली। बाबा, काय काम होतं का? प्रशांतला केव्हापासून विचारायचं होतं ते त्यानं एकदाच विचारलं। हो आरोही, तू आरवीला घेऊन रूममध्ये जा, श्रीधरराव म्हणाले। तसं आरोहीनं आरवीला घेतलं आणि ती वरती तिच्या रूममध्ये निघून गेली। तिथे आता दादासाहेब, सविता काकू, श्रीधरराव, सुमित्रा आणि प्रशांत आणि तेजस एवढेच होते। प्रशांतनं लॅपटॉप बंद केला आणि बाजूला ठेवला। प्रशांत, तुम्ही दोघा अजून किती दिवस असे आबोल्यात राहणार आहात? आमच्या माघारी हा सगळा व्याप तुम्हा दोघांना सांभाळायचा आहे, आणि तुम्ही असे एकमेकांशी न बोलता कसं सांभाळणार आहात हे सर्व? श्रीधरराव आळीपाळीनं दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाले। त्याचवेळी प्रशांतचा मोबाईल वाजला। एक्सक्यूज मी बाबा, मला कॉल घ्यावा लागेल, इम्पॉर्टंट आहे। प्रशांतनं कॉल रिसीव्ह केला आणि बाजूला गेला। त्याचा असिस्टंट राहुलचा कॉल होता। हा तोच राहुल जो मायाच्या ऑफिसमध्ये प्रशांतचा असिस्टंट होता। काहीतरी महत्वाची मीटिंग होती, त्याविषयी तो बोलत होता। प्रशांतनं त्याच्याशी बोलून कॉल कट केला आणि पुन्हा आत आला। बाबा, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला जावं लागेल, आपण संध्याकाळी बोलूयात का या विषयावर? प्रशांत घाईघाईनं बोलला आणि जिन्यातून वर निघून गेला। तेजसला मात्र त्याचं हे बोलणं काही रुचलं नाही। काका, मी बोललो ना तुम्हाला, त्यालाच हे सर्व सॉल्व करायचं नाहीये। मी सकाळीच परत जाणार होतो, तुम्ही मला उगाच थांबून घेतलं, तो नकारार्थी मान डोलावत किंचित रागात बोलला। तेजसारे, तू असा विचार का करतोस? खरंच त्याची महत्वाची मीटिंग असेल, तू त्याला ओळखत नाहीस का? तो बहाणेबाजी करणारा किंवा समोरच्या परिस्थितीपासून पळ काढणाऱ्यातला आहे का? दादासाहेबांनी त्याला समजावलं। काय रे प्रशांत, बाबा खाली काहीतरी बोलणार होते ना, तू लगेच आलास? त्याला तसंच रूममध्ये आलेलं पाहून आरोहीनं टेन्शनमध्ये विचारलं। हो अगं, पण मला आता लगेच मीटिंगसाठी जावं लागेल, त्यानं बोलता बोलता लॅपटॉप बॅगमध्ये ठेवला आणि केस सेट करून तो जायला निघाला। काय डॅडू, तू ऑफिसला निघाला? आत्ताच मम्मा बोलली आपण संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊ, मग तू का निघालास? आरवी छोटंसं तोंड करून बोलली। बच्चा, माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी लवकर आलो किंवा मग आपण जाऊयात, आणि झालाच उशीर तर मम्मा घेऊन जाईल बेबीला। तो बेडवर बसलेल्या आरवीला जवळ येऊन तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तिला समजावत म्हणाला। पण मला तू हवा होतास, मम्मासोबत मज्जा नाही येत, आरवी तोंड फुगवत म्हणाली। तसं आरोहीनं तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं। माझ्यासोबत मज्जा येत नाही म्हणजे? आरोही म्हणाली। हो डॅडू माझ्यासोबत क्रिकेट खेळतो आणि तू तर फक्त तिकडे येऊन बसतेस, आरवी चेहऱ्यावरती वैतागलेले भाव आणून म्हणाली। म्हणे क्रिकेट खेळतो, तुला बॅट तरी आवडते का? आरोही मुद्दामच तिला चिडवत म्हणाली। डॅडू तू सांग ना, ती माझ्यासोबत खेळत नाही, आरवी आता रडकुंडीला येऊन म्हणाली। आरू, तू ना उद्या आमच्या सोबतच ये, म्हणजे मग तुला कळेल की आपली आरवी कशी क्रिकेट खेळते ते, प्रशांत तिची बाजू घेत बोलला। तशी ती खुश झाली। पण डॅडू,
उद्या स्कूल असणार, मग आपण कसं जाणार तिकडे? ती तोंडात बोटं घालून विचार करत म्हणाली. तू स्कूलवरून आल्यावर मग आपण जाऊ की? आता मी जाऊ का? राजा लेट होतो ना मला. तो पुढे होऊन तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवत म्हणाला. तसा तिने पण लगेच त्याच्या कपाळावर किस केला आणि जा म्हणाली. प्रशांत, अरे तू खाली काय झालं ते नाही सांगितलंस? आरोही प्रश्नार्थक नजरेनं म्हणाली. आरू, आपण संध्याकाळी बोलू, मला आता अर्जंट निघावं लागेल, ऑलरेडी मला खूप लेट झालाय. हे बोलून तो घाईघाईत रूममधून बाहेर पडला. तो खाली आला तर आता तिथे दादासाहेब आणि श्रीधरराव दोघेच होते. सुमित्रा आणि सविता किचनमध्ये होत्या. बाबा, मी संध्याकाळी लवकर येतो, मग बोलू आपण, तो जिन्यातून खाली येत म्हणाला. ठीक आहे, पण संध्याकाळी तरी लवकर ये, श्रीधरराव म्हणाले. येस, बाय दादा, असं म्हणून तो घाईतच निघून गेला. त्यानंतर श्रीधरराव पण मग ऑफिसला जायला निघाले. दादा, तुम्ही आराम करा, मी पण निघतो आता. हे बोलून ते आधी तेजसच्या रूममध्ये आले. तेजस, आज तू फ्रीच आहेस ना? त्यांनी आत येत विचारलं. हो, काही काम होतं का? तेजस म्हणाला. हो अरे, ते ठाण्याच्या साईटवर मला जायला वेळच मिळत नाही. तू ते आपल्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय ते पाहून तरी ये. श्रीधररावांना तिथला मॅनेजर मीटिंगसाठी कॉल करत होता, परंतु बाकीच्या व्यापार त्यांना तिकडे जायला वेळच मिळत नव्हता. तिकडे एका बिल्डरसोबत पार्टनरशिपमध्ये त्यांनी प्रोजेक्ट चालू केला होता. प्रशांत पण त्याच्या कंपनीचं काम पाहून वडिलोपार्जित बिझनेस सांभाळत होता, परंतु या सगळ्यात मात्र त्याची फार धावपळ होत होती आणि तो प्रोजेक्ट पाहायला जायला त्यालाही वेळ मिळत नव्हता. म्हणून मग श्रीधररावांना आठवलं, तसं त्यांनी ते काम तेजसवर सोपवलं. त्यानं पण विचार केला आता दिवसभर काय करणार, म्हणून मग त्यानेही तिकडे जायला होकार दिला. दादासाहेब, नका काळजी करू, सर्व ठीक होईल. श्रीधररावांनी ऑफिसला जाता जाता दादासाहेबांना धीर दिला आणि ते निघून गेले. सुमित्रा, मला तर कोणाला काय बोलावं हेच समजत नाही. आपलं घर आधीसारखं हसतं खेळतं कधी होणार काय माहीत. प्रशांत पण त्याच्या जागी बरोबरच आहे, कोणत्या तोंडानं त्याला समजावणार. पण एका बाजूला हे असं वाटतं की आता दोघांच्यातला आबोला लवकर मिटावा. ते सगळे निघून गेल्यानंतर आवराआवरी करून दोघी जाबा सोफ्यावर बसून बोलत होत्या. ताई, तुम्ही नका आता जास्त टेन्शन घेऊ, सर्व ठीक होईल. आणि तो काय म्हणालाय, संध्याकाळी बोलू, आता तो पण विसरला असेल सर्व. त्यानंतर एवढ्या दिवसांनी दोघं समोरासमोर आले, त्यामुळे ते सर्व आठवत असणार. पण माझा विश्वास आहे त्याच्यावर, आता तोही ते सर्व विसरून तेजससोबतचा आबोला सोडून देईल, सुमित्रा म्हणाल्या. त्याचवेळी आरोही आरवीला घेऊन तिथं आली. आरू, अगं ही आज स्कूलला नाही गेली का? सुमित्रा म्हणाल्या. आई, अहो सकाळी लेट झाला ना, मग नाही सोडलं, आरोही त्यांच्या बाजूला बसत बोलली. अगं, पण हिला एवढ्या लवकर शाळेत घातले का? सविता काकू आश्चर्यानं म्हणाल्या. एवढ्या लवकर कुठे, कालच 4 कंप्लीट झालं तिला, आरोही तिच्या केसातून कुरवाळत म्हणाली. आता काय बया, पोर 3-4 वर्षांची झाली की लगेच शाळेत जातात. आमच्या पोरांच्या वेळी तसं नव्हतं, सविता काकू म्हणाल्या. तशी लगेच आरवी म्हणाली, आजी, तुझी पोलं शाळेत गेली नव्हती का? गेली तर, पण उशिराने गेलीत, सविता काकू तिच्याकडे पाहून कौतुकानं गालातच हसत म्हणाल्या. बघ मम्मा, तूच मला लवकर स्कूलला पाठवते, आजीनं पण तिच्या पोलांना उशिराच पाठवलं शाळेत, ती सविता काकूसोबत बोलल्या तेच शब्द घेऊन ती बोलली. तुला माहित आहे का आजीची पोरं कोण आहेत? आरोही म्हणाली. मला माहित आहे, डॅडू आणि काका. तो सकाळी आलाय ना तो, ती ठसक्यात बोलली. काय, सकाळी आलाय तो काका, तुला कोणी सांगितलं? आरोही आश्चर्यानं म्हणाली. मला त्यानंच सांगितलं. आता आरोहीच्या लक्षात आलं, मगाशी आरवी तेजससोबत खेळत होती तेव्हा त्यानं सांगितलं असणार. सविता ताई आणि सुमित्रा मात्र आरवीचं बोलणं ऐकून खो खो हसत होत्या. आरू, अगं ही किती बोलते, सविता काकू कौतुकानं तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या. तशी ती पटकन येऊन त्यांच्या मांडीवर बसली. बोलायलाच राग होय, अभ्यास कर म्हटलं की मग मॅडमला झोप येते,
आरोही तिच्याकडे बारीक डोळे करत म्हणाली, लहान आहे का ती अजून? सविता काकू तिच्या डोक्यावरनं कुरवाळत म्हणाल्या, आजी तूच सांग तिला, आता मी छोटी आहे ना, शालकी ओरडत असते की स्टली कर म्हणून. आरवी गाल फुगून बोबड्या आवाजात म्हणाली, हो का, ती आजी तुझे लाड करते ना, म्हणून तू आजीसोबत गावी जा, आरोही मुद्दाम म्हणाली. आजी सांग ना तिला, आरवी लगेच रडक्या आवाजात म्हणाली, हो गा आरवी, तू चलच माझ्यासोबत गावी, तिकडे ती साधना आजी आहे ना, तिला इकडच्या सगळ्यांची आठवण येते, तुला पाहून फार खुश होईल, सविता काकू म्हणाल्या. मग डॅडू पण येईल का गावी? तो आला तर मग मी येईल, ती दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत म्हणाली. काय होत आई, साधनात त्यांची तब्येत बरी आहे ना आता? यावेळी का आल्या नाहीत त्या? सुमित्रांनी विचारलं. चला म्हणून खूप आग्रह केला परंतु नाही म्हणाल्या, आता हा प्रवास झेपत नाही म्हणाल्या. खरंच साधना त्या गावी गेल्या आणि गावच्याच झाल्या, इकडे यायचं नावच घेत नाहीत आता, आरोही मध्येच म्हणाली. अगं आधी पण त्या गावीच होत्या, आईंना इकडे आणलं म्हणून मग त्याही आल्या, सुमित्रा म्हणाल्या. हो पण गावी त्यांची तब्येतही बरी असते, मलाही चांगली सोबत होते, आता म्हणत होत्या ऋत्विकसाठी चांगली पोरगी पाहून त्याचंही लग्न करून द्यायला पाहिजे, सविता म्हणाल्या. हो तर काय, तेजसचं आणि त्याचं पण बघावं लागेल. तेजसला मी फोनवर मागे विचारलं तर तो म्हणतो, माझा लग्न आणि बायको या गोष्टीवरनं विश्वासच उडालाय. तिघींची गंभीर विषयावरती मग आता चर्चा सुरू झाली, तसं वातावरणही गंभीर झालं. ते पाहून आरवी आरोहीचा मोबाईल घेऊन तिथून हळूच बाजूला गेली. बराच वेळ त्या तिघींची तेजस आणि ऋत्विकच्या लग्नावरनं चर्चा सुरू होती. त्याचवेळी आरोहीला त्या सर्व जुन्या आठवणी आठवू लागल्या. सायली वहिनीनं स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. दोघांचा संसार छान चालू होता तर त्या मोनिकाच्या नादाला लागून स्वतःचंही वाटोळं तिनं करून घेतलं आणि तेजस दादाचं पण मन आता ह्या लग्न संस्थेवरनं उडालं. आरोही मनातच विचार करत होती. त्याचवेळी सुमित्रा पण त्याच विषयावरती बोलत होत्या. इकडे प्रशांत त्याची मीटिंग संपवून परत जायला निघाला. त्याची कार ठाण्यावरून पुढे जातच होती की त्याचवेळी त्याला त्या प्रोजेक्टची आठवण झाली. इकडे आलोच आहोत तर जाता जाता काम कुठवर आले ते पाहून जाऊ, असा मनातच विचार करत तो साईटवर जायला निघाला. तेजस पण नेमका इकडे झाला होता ते त्याला माहीत नव्हतं. ड्राईव्ह करत कॉलवर बोलता बोलता थोड्या वेळात तो साईटवर येऊन पोहोचला. मोठा बिल्डिंगचा प्रोजेक्ट चालू होता, त्यानं वर जाऊन फिरून काम पाहिलं आणि मग खाली आला. तो मोबाईलमध्ये मॅनेजरचा नंबर शोधतच होता की पुढे चालत होता तेवढ्यात त्याला काही काळाच्या आतच अचानक पाठीमागून जोरात ओरडल्याचा आवाज आला आणि त्याचसोबत त्याला कोणीतरी झटकन स्वतःच्या अंगावरती खेचून घेतलं. तशी ती व्यक्ती आणि तो बाजूला जोरात जाऊन पडले. तो सावरतोना सावरतो तो धपकन त्याच्या बाजूला एक मोठा आवाज झाला. वरून कसल्या तरी मशिनरीचा पार्ट तुटून खाली पडला होता. काही क्षणांचा फरकच नाहीतर आत्ता तो त्या जागेवर होता तिथे तो लोखंडी पार्ट पडला होता. ते पाहून त्याच्या सर्वांगातून एक भीतीची लाट वाहून गेली. त्याचवेळी त्याला कोणी खेचलं असा विचार मनात आला आणि त्यानं त्याच्या बाजूला पडलेल्या व्यक्तीकडे पाहिलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तेजस होता. प्रशांत तू ठीक आहेस ना? तेजस वेदनेनं कळवळत म्हणाला. हो अरे पण हे रक्त? प्रशांत ते रक्त पाहून प्रचंड घाबरला. प्रशांतला वाचवताना तेजसचं डोकं तिथल्या एका मोठ्या दगडावर आपटलं होतं त्यामुळे त्याच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता. प्रशांतने पटकन उठून त्याला घाईत कार जवळ आणलं आणि आत बसवलं. बोलता बोलता तेजस बेशुद्ध झाला तसा प्रशांत प्रचंड घाबरला. तो घाई घाईतच ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार सुरू केली. काही क्षणातच कार भरधाव वेगामध्ये हॉस्पिटलच्या दिशेनं धावू लागली. तर मग मित्रांनो, आता तेजसचं काय होत आहे पाहूयात पुढच्या भागामध्ये. परंतु तुम्हाला काय वाटतं, तेजस आणि प्रशांत यांच्यातला अबोला मिटेल का आणि पुढे यांचे संबंध कसे होतील आणि यापुढे नक्की काय घडेल हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.